पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची द्वारयात्रा आजपासून सुरू झाली आहे. भाविकांना महागणपतीचं मुक्तद्वार दर्शन मिळणार असून मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी पाहायला मिळते. प्रत्येक भक्ताला महागणपतीच्या नतमस्तक होऊन मूर्तीला जलाभिषेक करण्याचा लाभ 4 दिवस मिळणार आहे. याबाबत आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद लांडे यांनी. अष्टविनायकपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे भाद्रपद यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी महागणपतीचं थेट मूर्तीला हात लावून भाविक दर्शन घेत आहे. या ठिकाणी पाहू शकता की भाविक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येऊन बाप्पाचं हात लावून दर्शन घेत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 4 दिवस ही भाद्रपद यात्रा सुरू असते आणि या दरम्यान भाविकांना थेट मूर्तीवरती ते पाणी घालत असतात आणि मूर्तीला हात लावून दर्शन घेत असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याचप्रमाणे भारताच्या कानाकोपऱ्यातून याच बाप्पाच्या दर्शनासाठी या ठिकाणी भाविक येत असतात. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर या मंदिरामध्ये महाराष्ट्रातूनच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. त्याचप्रमाणे ही एकंदरीत 4 दिवस यात्रा सुरू असते आणि या 4 दिवस बहिणींना आमंत्रण देण्यासाठी 4 ठिकाणी बाप्पाची जी पालखी आहे ती जात असते आणि यात्रा जी आहे ती मोठ्या उत्साहात या ठिकाणी भाविक आणि ग्रामस्थ मिळून मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते. प्रमोद लांडे, न्यूज स्टेट महाराष्ट्र, शिरूर, पुणे.